मी विनय कुमार वाघमारे स्टार अपेक्षांमध्ये आपलं स्वागत करत आहोत. आज आपण आहोत नगर परिषद सावनेर येथील शासकीय इमारती खाती. आज आपण बघूया की आज जे कर्मचारी संघटनेचं धरणं आंदोलन होत आहे त्याचे मुख्य उद्देश काय. तर आज आपण आहोत नगर परिषद आणि नगरपालिका नागपूर जिल्हा अध्यक्ष धीरजजी देशमुख यांचे मत जाणून या की यांचं आंदोलनाचं मुख्य उद्देश काय आहे. तर आज जे आपण आंदोलन करत आहोत त्याचा मुख्य उद्देश काय. आम्ही शासनाला वेळोवेळी नगर परिषद सोबत कर्मचारी तसंच नगरपंचायतीविषयी काही मागण्या केलेल्या होत्या. वारंवार त्यांना निर्देशन आणि विनंती करून सुद्धा काही न झाल्यामुळे आम्ही आज धरणं आंदोलन म्हणजे पहिलं चरण म्हणून हे पार पाडलेलं आहे. आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितक्या पण नगरपालिका आणि नगरपंचायती आहे तिथे आज 15 तारखेला धरणे आंदोलन झालेलं आहे. आणि हे धरणे आंदोलन करूनसुद्धा 30 तारखेपर्यंत अगर शासनाची झोप उघडली नाही तर 1 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषदी यांचा बेमुदत संप होणार आहे. ज्यामध्ये काही प्रमुख मागण्या आहे त्या वेळोवेळी हे करूनही शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. आणि एक नगरपरिषदचा कर्मचारी जो वेळोवेळी म्हणजे दिवस रात्र अहोरात्र राबवत असतानाही त्याला जे मूलभूत हक्क आहे ते मिळत नसल्या कारणाने हा संपाच्या मागचा उद्दिष्ट आहे. धीरजी मग यापुढे ती रूपरेखा काय राहील. आणि रूपरेखा म्हणजे अशी आहे संघटनेने ठरवलेलं आहे की आज 15 तारखेला जे आंदोलन झालेलं आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्यानंतरही अगर प्रशासनाची झोप उघडत नाही तर 28, 29, 30, 31 आम्ही काळ्या फित्या लावून निषेध दर्शवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि तरीसुद्धा शासनाने त्यावर काही केलेलं नाही तर 1 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामधील नगरपालिका नगरपंचायतीतील कर्मचारी बेमुदत संपवतात. नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे समावेशन, सफाई कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली, विधानसभा पटलावर मांडलेल्या सफाई आयोगाच्या अहवालाची तात्काळ, स्वच्छता निरीक्षकाचा संवर्ग, 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, नगरपालिका कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे 24 वर्षाची थकबाकी, सर्व संवर्ग कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. या व्यतिरिक्त काही कर्मचारी आहेत.